नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि डॉक्टर मुकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ह्या विश्वशांती दर्शन चॅनलवरती हा एक जाता आता वेगळा उपक्रम मन करारे प्रसन्न म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारतो आहे आणि आपण दिवाळीविषयी गेल्या भागात बोललो मुळामध्ये दिवाळी ही संकल्पना जी आहे ती संकल्पनाच ज्ञानाशी अधिष्ठान घेऊन आहे असं जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याचं कारण असं आहे बुद्धीला दुसरा शब्द आहे संस्कृतमध्ये तो आहे भा म्हणून आपण भा म्हणजे बुद्धी किंवा तेज आता एखाद्या कवीची प्रतिभा चांगली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याची बुद्धी सारखीच दुसरी काहीतरी गती आहे जी व्यक्त होताना काव्यरूपामध्ये व्यक्त होते एक उदाहरण घेऊ आपण सोपं आणि उदाहरण असं आहे की वीज चमकली डोळे मिटवून गेली समजा वीज चमकली आणि मी डोळे मिटून घेते आणि ह्याचं वर्णन मी जर लिहायचं ठरवलं मी साक्षर असल्यामुळे तर मी वीज चमकली डोळे मिटवून गेली अशी ओळ लिहिली इथे काय केलं मी घडलेली घटना माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगितली ही झाली नुसती भा याला प्रतिभा नाही येत पण जेव्हा मला पुढची ओळ सुचते की वीज चमकली डोळे मिटवून गेली डोळे मिटले तरी क्षणभर समोर आली ही दुसरी ओळ जी आहे ती प्रतिभा आहे की डोळे मिटले तरी मला पुन्हा ती विजेची ओळ दिसते म्हणजे तुम्ही करू शकता तुमच्या घरामधल्या ट्यूबलाईटकडे बघून हाच मुद्दा ट्युबलाईटला बघायचं डोळे मिटायचे की पुन्हा ती लाईन दिसत राहते ट्यूबलाईटची इथे प्रतिभाचा मुद्दा आहे इथे मानवी देहातल्या दुसऱ्या अवधानाचा मुद्दा आहे आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये उत्कृष्ट आणि जागृत असं उलट्या क्रमाने सांगतो उलट्या क्रमानं सांगतो म्हणजे आपण काय करतो नेहमी आपण पहिल्यांदा जागृत डोळे उघडतो आणि मग उत्तिष्ट मग उभे राहतो त्याच्यापुढे पुन्हा जागृत ही स्थिती नेमकी कुठे आहे तुमच्या आमच्या बोलण्यात येतं नेहमी आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा दुर्लक्ष होतं आपल्याकडून आपण नेहमी म्हणतो काय अहो दहावीला आहे कधी जागा होणार आहे कोणाच तो तर हे तो विद्यार्थी जागा असताना जेव्हा त्याची आई त्याला म्हणते तेव्हा तो जागा असतानाही त्याला आणखीन काहीतरी कर्तव्य करायला पाहिजे ते आहे दहावीची परीक्षा असल्या दहावीची परीक्षा असल्यामुळे अभ्यास करायला पाहिजे म्हणजे ही जागृत अवस्था पुन्हा वेगळी आहे जागेपणी जागृत अवस्था आहे मला असं वाटतं की दिवाळीच्या ह्या प्रक्रियेमध्ये हो ह्या जागेपणी जागृतीचा विचार केला तरच संयम जन्माला येतो नाही तर जन्माला येत नाही आणि म्हणून तमोगुणी लोकांची जी दिवाळी आहे ती दिवाळी समाजाला फारसा आनंद देत नाही विविध पद्धतीची दिवाळी आहे म्हणजे जसं ज्ञानाची दिवाळी म्हणतो तशी सामाजिक दिवाळी आहे सांस्कृतिक दिवाळी आहे ह्या सगळ्या दिवाळी साजत साजऱ्या करत असताना तुम्ही कसे वागता त्यात कोणता गुण प्रकर्षानं बाहेर येतो आहे रजोगुण येतो आहे सत्वगुणाबरोबरचा की तमोगुण येतो आहे रजोगुणाबरोबरचा समृद्धीचा विनियोग करत असताना तुम्ही कसे दाखवतात कारण समृद्धी हे महाभारतातल्या युधिष्ठिर जो आहे म्हणजे पांडवांचा मोठा भाऊ त्याच्या बायकोचं नाव आहे ज्या राजा दक्ष प्रजापती म्हणून जो राजा आहे त्याच्या मुलींची नावं आहेत ही सगळी त्याच्यामध्ये समृद्धी नावाची मुलगी आहे आणि धर्मराजाचं आणि समृद्धीचं लग्न झालं तेव्हा त्यांना जो मुलगा झाला आहे त्याचं नाव आहे दर्प आता प्रश्न असा आहे की मी दिवाळी साजरी करत असताना माझी श्रीमंती किती दाखवतो या भूमिकेतून जेव्हा मी साजरी करतो तेव्हा मी आणि समृद्धी या दोघांच्या संगमतून जन्माला येतो आहे तो दर्प आणि हा दर्प समाजाला घातक आहे त्यामुळे माझ्या फटाक्यांची माळ ही रात्री अकरा बारा नंतर वाजली पाहिजे या या माणसाची फटाक्यांची माळ आता लागली म्हणून हे जेव्हा तो व्यक्त करतो की या पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा अट्टहास जेव्हा तमोगुणामध्ये जातो त्यावेळेला दिवाळीचा जो प्रचार आहे दिवाळीची जी साजरी करण्याची पद्धत आहे ती समाजाला घातक ठरायला लागते आणि म्हणून हा तमोगुणी दिवाळी जी आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सावध व्हायला पाहिजे आपल्याला विचार करायला लागेल जी मंडळी रस्त्यावरच बाटली ठेवतात आणि जी बाटली आहे तर बाटली कशाची मी सांगत नाही पण ती बाटली ठेवतात आणि बाटलीमध्ये बाण ठेवतात आणि आजूबाजूला आठ आठ मजली इमारती आहेत पाच पाच मजली इमारत आहेत तो बाण कुठच्याच दिशेला जाईल ह्याची खात्री आहे का तुम्हाला नाही आहे ना मग इथे तुमचा राजस गुण जन्माला घाला बाटलीला घ्या गच्चीवर जा तुमच्या इमारतीच्या आणि तिथून लावा की जी दुसऱ्याच्या घरात तो बांध शिरणार नाही इथे आम्ही दिवाळी साजरी करत असताना तमोगुणामध्ये शिरतो जेव्हा आम्ही काय हरकत आहे आमच्या इथे कुठे बिल्डिंग बिल्डिंग आहे पण तो बाणाला कुठे कळते कुठे बिल्डिंग आणि कुठे नाही तर तो त्याच्या मार्गाने जसं मेल तसं तो सुटतो आणि मग नको ते अपघात घडत राहतात बरं अपघात घडल्यानंतर अपघात आपल्याला आप आप रिव्हर्स करता येतो का तसं नाही करता येत आणि याचं कारण असं आहे की कुणीतरी सांगाल तर लागेल आणि म्हणून मला ती ज्ञानेश्वरांची होवी नेहमी आवडते की ज्ञानाची दिवाळी करी असं म्हटल्यामुळे मला नेहमी गमत वाटते मला फोनही आले कार्य माझा एपिसोड आकाशवाणीवरनं गेला तसे मला फोन आले म्हणाले ते दिवाळीबद्दल जे बोलला ते परत बोला म्हणून तर तो मुद्दा असा आहे दिवाळीच्या बाबतीत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला त्याच्यात मला काय सापडलं हे मी तुम्हाला सांगतो आणि ते मला असं सापडलं की दिवाळी शब्दामध्ये शेवटचं जे अक्षर आहेळी ते अक्षर बाजूला काढत असताना त्याच्यावरची वेलांटी आणि बाजूचा काना जर बाजूला काढला ना तर ज्येष्ठ नागरिकांची काठी तयार होते अशी ज्येष्ठ नागरिकांची काठी तयार होते म्हणजे कशाची काठी तयार होते तर अनुभवाची काठी आहे ती आणि ती अनुभवाची काठी जर दिवाळं या शब्दाबरोबर लावली तरच दिवाळी शब्द तयार होतो नाही तर होत नाही त्यामुळे आजच्या तरुणांनी हेही लक्षात ठेवायला पाहिजे की जर ती बाजूला काढली काठी तर खाली होतं ते दिवाळ ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव घेऊन जर दिवाळी साजरी केली ना तर खरंच ती दिवाळी ज्ञानाची दिवाळी होईल याचं कारण असं खाली वाहनांना शासनाकडनं तो जो कंट्रोल लावला जातो ना स्पीड कंट्रोलर तर मानवी जीवनामध्ये आयुष्याला स्पीड कंट्रोलवर कोण असू शकतो तर तो वडिलांना स्पीड कंट्रोल मुलगा नाही असू शकत पण वडिलांना स्पीड कंट्रोल त्या मुलाचे आजोबा या वडिलांचे वडील असू शकतात आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांकडून येणारा जो स्पीड कंट्रोल आहे तो आयुष्यातली दिवाळी ज्ञानाची बनवत राहतो माझ्या वडिलांची गाडी होती माझ्या वडिलांची गाडी होती ती आवाज करायची मॉनेट वाचतं आहे पाठीमागचं बूट वाजतं आहे असं सगळं वाजत असायचं खड्ड्यातून जात असताना आता माझी गाडी आहे ती माझी गाडी वडिलांच्या गाडीपेक्षा जास्त शिकलेली गाडी आहे मग माझी गाडी जर अधिक शिकलेली आहे आधुनिक आहे सेदान असं त्या कारचं नाव असेल तर ती कमी आवाज करते रस्त्यातले खड्डे बदलले का नाही आयुष्यातले दुर्दैव बदलले का नाही पण मग माझी गाडी कमी आवाज का करते प्रेक्षक हो त्याचं कारण असं आहे की माझी गाडी जास्त शिकलेली आहे आणि ही जास्त शिकलेली गाडी असल्यामुळे तिचे शॉक ॲब्सॉर्बर्स अधिक चांगले आहेत म्हणजे यंत्राला जी अक्कल आहे ना प्रेक्षक हो की जास्त शिकल्यानंतर कमी आवाज करायचा ती आजच्या तरुण पिढीमध्ये कमी होत चालली ह्याचं कारण असं दिवाळीतली जी विलांटी आणि बाजूचं कान आहे ते बाजूला काढत चालले ज्येष्ठ नागरिकांकडनं आजी आजोबांकडनं मोठ्या माणसांकडनं सल्ला घेणं दुसऱ्याचं ऐकणं ही संकल्पना गेली मला असं वाटतं की दिवाळीमध्ये हाही एक उपक्रम राबवायला हरकत नाही मनाविरुद्ध असलं ना तरी समोरच्या माणसाचं ऐकता आलं पाहिजे आणि त्यातलं सगळ्यात मोठं कसं बसं आहे की आपल्या चेहऱ्यावरनं कळटा कामं नाही की मला तुमचं सांगणं पटलेलं नाही म्हणून इथे तो संयम तयार आहे आणि तो करून बघा खूप मजा येते याचं कारण असं तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध आनंदाने कसं वागायचं हे शिकवण्याची प्रक्रिया आहे ते आणि ती दिवाळीमध्ये कॉटनचे कपडे घाल दिवाळीमध्ये फटाके लावायला जात असताना हा फ्रॉक घालू नकोस असं सांगितल्यानंतर कॉटनचा फ्रॉक घालायचा आहे ह्याच्यामध्ये अनुभव सांगतो आहे की नायलॉनचा फ्रॉक घातल्याने ठिणगी उडाली तर पटकन आग लागू शकते इथे अनुभवाचं ऐकलं गेलं पाहिजे मी कशी दिसते आहे याला महत्त्व नाही मुलीनं मी सुरक्षित राहते की नाही हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून असा विचार करा वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासमोर तमोगुणालासुद्धा रजोगुण कसा करायचा आणि दिवाळी आनंदात घालवायची याविषयी मी गप्पा मारल्या तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर कळवा कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा मला फोन करून नाईन सिक्स फाय डबल सेवन डबल टू थ्री नाईन सिक्स नऊ सहा पाच सात सात दोन दोन तीन नऊ सहा नमस्कार